नमस्कार मैत्रिणीनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पुढचा टाका आणि मागचा टाका, ज्याला इंग्लिशमध्ये फ्रंट पोस्ट अँड बॅक पोस्ट असं म्हणतात, तो आपण आज शिकणार आहोत. इथे मी एक छोटासा चौकोन क्रोशे केला आहे. याच्यामध्ये फ्रंट पोस्ट आणि बॅक पोस्टनी काय डिझाईन तयार होऊ शकते याचं एक साधं उदाहरण दिलेलं आहे. आता इथे जो आहे, आपण इथे साधे खांब घालून घेतलेत. जसे आपण हे आखळी घालतो, पायाची साखळी असते आणि त्याच्यावर खांब घालतो, तसे इथे मी खांब घालून घेत. उलट्या बाजूने बघूयात, तर हे ते खांब आहेत. हा माझा साधा खांब आहे. ह्या साध्या खांबावर मी हा अजून एक खांब घातलाय, पण खांबाच्या वर तो खांब न घालता मी त्या खांबा मधून घेतलाय, तो पुढच्या बाजूने आलाय. ही जी वीण आहे ती पुढे आली आहे, त्याला आपण पुढचा टाका असं म्हणायचं. हे जे दोन आहेत हे फ्रंट पोस्ट डीसी आहेत माझे. ह्या खालच्या दोन खांबाच्या पुढच्या बाजूनी हे दोन खांबे घातलेत. आता हे माझे खालचे दोन खांब आहेत, याला मी पुढच्या बाजूनी टाका न घेता तो मागच्या बाजूनी घेतलाय. त्यामुळे हे खांबाच्या वरच्या ज्या साखळ्या दिसतात आपल्याला डीसीच्या वरच्या, त्या पुढे दिसून येतात. इथे पुढचा टाका घालताना आपल्याला त्या दिसल्या नाहीयेत आणि इथे त्या दिसत आहेत. त्यामुळे हा फ्रंट पोस्ट डीसी आणि हे माझं बॅक पोस्ट डीसी. आता आपण कसं विणायचं हे पाहूयात. त्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे, हा जो पहिला खांब आहे आणि हा शेवटचा खांब, म्हणजे आता ही मागची बाजू आहे, पुढच्या बाजूनी बघताना सुद्धा हा जो या पहिल्या साखळ्या येतात आपल्या आणि हे शेवटचा खांब, इथे आपण नेहमीप्रमाणेच डीसी घालायचा आहे. म्हणजे खांब जो घालतो आपण हा नेहमीप्रमाणेच घालायचा आहे. फक्त मधल्या बाजूला आपण फ्रंट पोस्ट किंवा बॅक पोस्ट जी डिझाईन आपल्याला तयार करायची ते आपण टाके इथे घालणार आहोत. कामाची उलटी बाजू आहे. इथे आपण जर का आता बॅक पोस्ट घातला तो पुढचा फ्रंट पोस्ट होणार आहे. इथून आपल्याला सरळ बाजूनी पुढून टाका घालायचा आहे, म्हणजेच तो मागच्या बाजूनी जेव्हा होतो तेव्हा तो मागचा टाका. म्हणून आपण आता मागचा टाका घालूयात. हा झाला आपला शेवटचा खांब, त्याच्यावर या साखळीचा खांब आलाय. आता आपण क्रोशाची सुई मागच्या बाजूनी वेढा घालून घ्यायचा असा आणि मागच्या बाजूनी येऊन तो परत मागे न्यायचा आहे आणि क्रोशाच्या सुईला वेढा घेऊन त्याच्यातून तो काढायचा आहे असा. काढून झाला की आपल्या सुईवर किती आले, आपण हा खांब घेतोय, म्हणजे खांबाला तीनाचे दोन आणि दोनाचा एक. हे तीनाचे दोन आणि हा दोनाचा एक. हा आपण आता मागचा टाका घातला, जो मागच्या बाजूनी मागचा घातला म्हणजे पुढच्या बाजूनी तो आपला फ्रंट पोस्ट झाला. हे बघा, टाक्यावर टाका दिसतो. आपण तसा अजून एकदा बघूयात. सुईवर वेढा घालायचा आहे, आपल्याला खांब घालायचा आहे. पुढचा खांब आणि मागचा खांब शिकतो आपण, तर आपण कामाच्या विरुद्ध म्हणजे उलट्या दिशेला आहोत आपण. म्हणून आपण आता मागचा खांब पहिल्यांदा शिकतोय. मागून सुई घेण्याची आहे आणि पुढे आणून ती परत मागे न्यायची आहे. सुईला वेढा द्यायचा आणि त्या खांबाच्या वरून ते काढायचं आहे. आले आपले तीन, तीनाचे दोन आणि दोनाचा एक. परत एकदा बघू. सुईला वेढा देऊन घ्यायचा आहे, मागून सुई पुढे आणायची. हा जो खांब आहे त्या खांबाला विळखा देत परत मागे जायचंय. मागून आपला कामाचा धागा आहे, वर्किंग यान जी आहे ती ओढून घ्यायची आहे आणि त्या विळख्यातून परत बाहेर आणायची आहे.
हा झाला आपला बैक पोस्ट डीसी। मागून घातल्याने त्याची वरची बाजू म्हणजे ही जी टाक्यांची वरची बाजू आहे ती आपली अशी दिसते, इथे दिसते वर, जे रेषेवर रेष अशी अशा प्रकारची डिझाईन इथे दिसणार आहे आपल्याला। असा मागून घ्यायचा आहे, विळखा घालायचा, परत मागे जायचं, सुई पुढून परत मागे आणायचे आणि आपला खांब पूर्ण करायचा आहे। अशाच प्रकारे करत जायचं आहे। साखळी म्हणजे आपल्या या ओळीची शेवट आहे, त्यामुळे इथून घेताना आपण हे जे दोन वरचे आहेत जसं नेहमी घेतो तसाच साधा खांब घालायचा याच्यामध्ये आपल्याला। तर साधा खांब मिळून घ्यायचा आहे। आता हे उंचीचे दोन द्यायचे साखळ्या आणि कमळून घ्यायचं आहे। आता हे पहा, इथे जे आहे ते आपले सगळे फ्रंट पोस्ट झालेत। हेच आपल्याला जे डिझाईन इथे दिसत आहे तेच वरही न्यायचंय। त्याच्यासाठी आता मागचा टाका न घालता सरळ बाजूनी आपण पुढचा टाका घालणार आहोत। कसं घालायचं ते पाहूयात। वेढा देऊन घ्यायचा आहे सुईला आधी, आता दुसऱ्या टाक्यापासून सुरुवात करणार आहोत। टाक्याच्या मागून सुई घालायची, मागे जायचं, मागून परत पुढे यायचं, सुईला वेढा द्यायचा, ओढून घ्यायची यान आपली, तीनाचे दोन आणि दोनाचा एक। परत पाहूयात, आधी वेढा देऊन घ्यायचा, पुढून मागे जाऊन परत लगेच पुढे यायचं, म्हणजे आपला जो खांब आहे तो सुईवर आला पाहिजे। वेढा द्यायचा आहे, टाका काढून घ्यायचा, तीनाचे दोन, दोनाचा एक। या टाक्यावर हा दुसऱ्या ओळीचा खांब आला आणि तिसऱ्या ओळीचा, म्हणजे इथे आपल्याला सरळ रेष, आपण जसं पुढे घालू तशी सरळ रेष ही दिसत जाते आपल्याला। मध्ये कुठेही ह्या साखळ्यांचे ऑब्स्टॅकल्स मध्ये नाही आहेत कुठेही आपल्याला। तसंच घालत जायचं आहे। करताना नेहमी ही जी वर्किंग यानं आहे आपली थोडीशी आपल्या हातात असली पाहिजे। प्रत्येक वेळेस त्या बॉलमधनं, हा जो आपला बॉल असतो याच्यामधनं प्रत्येक वेळेस ओढून ओढून नाही घ्यायचे, त्याच्याने काम ताणलं जातं आपलं। जे घालतो ते खांबाच्या वर दुसरा खांब घालतो। पुढच्या टाक्यामध्ये काय करायचं आहे, खांबाच्या पुढून दुसरा खांब असं, आणि मागच्या टाक्याला खांबाच्या मागून दुसरा खांब। या ओळीतला हा शेवटचा टाका आहे, त्यामुळे तो साधाच घ्यायचा आहे। घेताना कधीही हे जे दोन वरून दिसतात त्याच्यातून घ्यायचंय, एकातूनच काढलं समजा तुम्ही असं तर ते काम दिसताना सुपिरियर नाही दिसत, छान दिसत नाही। त्यामुळे कधी कधी
त्रास होण्याची शक्यता आहे, पण दोन याच्यात न काढायचा आहे. बघा हे दोन आले, यातूनच घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस. म्हणजे आपलं जे बाजूनी काम होतं ते देखील छान दिसतं. आणि जेव्हा आपण समजा दोन स्वेटरचा हा पुढचा भाग आणि मागचा हा भाग आहे, तो जेव्हा आपण शिवतो तेव्हा सुद्धा ते व्यवस्थित जॉईन करता येतं. आता आपण हे जे खांब आहेत याच्यावर मोठा खांब घालून बघूयात. म्हणजे आपण 3 ची उंची देऊयात. 2 वेढे घ्यायचे मोठा खांब घालताना. आता इथे जे आहे हा आपण हा मागचा भाग आहे, त्यामुळे इथे खांब घालताना किंवा मोठा खांब घालताना हा मागून घालायचा आहे. मागच्या बाजूनी आपण असा मागच्या बाजूनी घालणार आहोत. आता मोठा खांब घालताना काय होतं, 4 वेढे असतात सुईवर, 4 चे 3, 3 चे 2 आणि 2 चा 1. उंच खांब सुद्धा घालायचा आपल्याला. उंच खांब घेताना आपण 3 वेढे देतो, 5 चे 4, 4 चे 3 आणि 3 चे 2 आणि 2 चा 1. आता इथे मोठा खांब आहे त्यामुळे 4 चे 3, 3 चा 2 आणि 2 चा 1 हे अशा प्रकारे दिसतं आपल्याला. हे आपण पूर्ण करून घेऊयात. आता आपण हा मोठा खांब जो आहे तो घालून घेतला आहे. या बाजूनी आपण तो मागच्या बाजूनी घातला आहे, जो सरळ बाजूला आपल्याला पुढे दिसतोय. आता आपण काय करूयात, उंच खांब घ्यायचा आहे आणि तो सरळ बाजूला मागे घेऊयात. सरळ बाजूला मागचा टाका म्हणून घालूयात. उंच टाक्याला 3 वेढे द्यायचे आहेत आणि आता मागून घालायचं आहे. हे उंचीचे जे खांब झाला हा मागून घ्यायचा आहे आणि पुढे द्यायचा आहे. दोन 3 वेढे द्यायचे आहेत, हा मागून नेऊन घालायचा आहे. पुढे येऊन परत मागे जायचंय, वेढा घ्यायचा आहे. हा मागचा टाका घातला. आता आपण हे 3 जे आहेत ते मागून घालून घेतले. आता पुढचे 3 आपण पुढचा टाका घालूयात. म्हणजे एकाच ओळीला दोन्ही प्रकार दिसतील आपल्याला. 3 वेढे घेतले, हा पुढचा टाका आहे, पुढून घ्यायचा आहे. फरक लगेच दिसून येईल. हा मागून घेतलेला आहे आणि हा पुढून घेतला आहे. परत एकदा पुढून घेऊयात. मध्ये मोठा खांब आणि उंच खांबात तिन्ही मध्ये दाखवले आपण. आता 3 परत मागून घेऊयात. हे 3 मागून घेतले, आता 3 परत पुढून घेऊयात आपण. उंच खांब घालतोय आपण.
तर हे तीन पुढून झालेत घालून, आता तीन मागून घालूयात. इथे दोनच राहत आहेत, आपण दोन घालूयात. आता हा शेवटचा असल्यामुळे टाक्याच्या डोक्यावर तो घ्यायचा आहे. अशा प्रकारे दिसते आपल्याला. मागे तीन, पुढे तीन, मागे तीन, पुढे तीन, मागे दोन. आता हेच आपण उलट्या बाजूला गेलो, इथे काम उलटवलं, त्यानंतर हा जो पुढे आलाय त्याला मागे दोन घालायचे, जे मागचे त्याला पुढे दोन घालायचे, आणि अशा वेगळ्या कॉम्बिनेशन्स करून छान डिझाईन्स बनवता येतात ह्या पुढच्या आणि मागच्या टाक्याने. तेच आपण इथे दाखवलं आहे. टाके पुढून घातले, त्यालाच परत मागून घातले. हे मागचे दोन एका ओळीत होते त्याला पुढून घातले, हे पुढचे होते त्याला मागून घालायचे. म्हणजे जे टाके पुढे आहेत त्यांना पुढच्या ओळीमध्ये मागून घालायचे, असं करायचं. त्याच्यामुळे हे असं अल्टरनेट जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला बास्केट व्ह्यू स्टिच असं म्हणतात. म्हणजे बास्केट ज्या विणल्या जातात त्या असा एकात एक क्रिस क्रॉस असं करून घातल्या जातात, तर तशा प्रकारचा आपल्याला इथे दिसतो. तर आपण ह्या दोन टाक्यांचा वापर करून दोन ट्युटोरियल्स बनवणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठीतून जास्तीत जास्त छान ट्युटोरियल्स देण्याचा मी प्रयत्न करते आहे. काही दिवस मध्ये माझे व्हिडिओ बंद होते, पण आता मी कॅमेरा पण चेंज केला आहे, नवीन कॅमेरा घेतला आहे, नवीन सेटअप केला आहे. तो लेट्स सी, जास्तीत जास्त ट्युटोरियल्स करण्याचा माझा प्रयत्न असेल. आणि या थंडीत हेच माझं गिफ्ट आहे आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.